नमस्कार, न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। प्रथम एक नजर स्थानिक घडामोडींवर। सांबरा विमानतळासाठी भूसंपादन करून योग्य वेळी नुकसान भरपाई न दिल्याच्या कारणावरून सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याचा एक भाग म्हणून बेळगावच्या प्रांताधिकारी यांचे वाहन आज न्यायालयाने जप्त केले। प्रांताधिकारी अशोक तेली यांच्या वाहनांच्या जप्तीची प्रक्रिया शनिवारी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर पार पडली। शेतकऱ्यांच्या बाजूने वकील बी एस धडेड, बी बी मोकाशी यांनी ही प्रक्रिया पार पाडली। वेगवेगळ्या कारणासाठी भूसंपादन करून शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या जातात, मात्र त्यानंतर नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीत दुर्लक्ष केले जाते। असाच प्रकार सांबरा विमानतळाच्या बाबतीत झालेल्या भूसंपादनात घडला असून त्यामुळे शेतकरी संकटात सापडला। बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री केंद्रामध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांचा शपथविधी समारंभ शनिवारी पार पडला। याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले लेफ्टनंट जनरल दुष्यंत सिंग यांनी जवानांना देशसेवेत रुजू होण्यासाठी शपथ देवविली। यावेळी बोलताना आर्मी वॉर कॉलेजचे कमांडंट लेफ्टनंट जनरल दुष्यंत सिंग देशसेवेसाठी सज्ज होऊन सक्षमपणे कार्यरत होण्यासाठी मराठा जवानांनी दक्ष व्हावे, तसेच प्रसंगी प्राणांचे बलिदान देण्यासाठी देखील तयार राहावे असे मार्गदर्शन केले। यावेळी केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर गोविंद तलवार उपस्थित होते। विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या वतीने यंदा आपल्या पदवीदान समारंभात पदवी स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यांना गाऊनपासून सुटका देण्यात आली आहे। यापुढे विद्यार्थ्यांना हातमाग आणि यंत्रमागापासून विणलेले ठराविक कपडे परिधान करून पदवी स्वीकारावी लागणार आहे। व्हिडिओचा पदवीदान समारंभ येत्या 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे। या समारंभात पदवी स्वीकारणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या नव्या ड्रेस कोड बाबत आदेश देण्यात आला आहे। एसपीएम रोड वर शिवाजी गार्डन मध्ये गांधी स्मारक उभारण्यात आले आहे। या उभारण्यात आलेल्या उंच स्मारकाचे काम करताना माहिती फलक व्यवस्थित न बसविल्यामुळे हे माहिती फलक कोसळण्याच्या स्थितीत आहेत। सकाळी व संध्याकाळी लहान मुलांसह वयोवृद्ध या स्मारकाच्या खाली बसलेले असतात। या कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या स्मारकावरील फलक तारेच्या सहाय्याने बांधण्यात आले आहे, पण हे शीर्षक फलक कोणाच्याही डोक्यात पडून गंभीर दुखापत होऊ शकते, त्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे। बेळगाव येथील रेल्वे स्टेशनचा रेल्वे विभागाच्या वतीने नूतनीकरण करण्यात येत आहे। गेल्या 4 महिन्यांपूर्वी या कामाला सुरुवात करण्यात आली, तसेच येथील प्लॅटफॉर्म काढल्यामुळे प्रवाशांना रेल्वेमध्ये चढणे मुश्किल झाले आहे। शिवाय रात्रीच्या वेळी या ठिकाणी अंधार असल्यामुळे अनेक जण या ठिकाणी पाय मुरगळून पडले आहेत, तसेच अनेकांना दुखापतीही झाले आहेत। काल रात्री असाच एक प्रकार घडून एका महिलेचा पाय मोडल्याची घटना घडली। येथील काम बंद करून 1 महिना झाला असला तरी याकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे, त्यामुळे अशा प्रकाराच्या आणि किती घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येणार व ते काम वेळेवर पूर्ण करणार असा प्रश्न पडला आहे। महाराष्ट्राचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवरायांना उद्देशून अवमानकारक शब्द वापरल्याबद्दल श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा निषेध नोंदविण्यात आला, तसेच त्यांच्यावरील कारवाईच्या मागणी संदर्भात जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे। शनिवारी सकाळी हे निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात खासदार संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना उद्देशून अवमानकारक शब्द वापरले आहेत। हा प्रकार चुकीचा असून यामधून छत्रपती शिवरायांचा देखील अवमान झालेला आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। निप्पाणी शहर व उपनगरवासियांना गेल्या 12 वर्षांपासून 24 तास पाणी देण्याचे स्वप्न दाखविण्यात येत आहे। हे काम अजून पूर्ण झाले नसून अनेक ठिकाणी तक्रारी कायम आहेत। असे असताना 24 तास पाणी पुरविल्याचं आवाहनच जैन इरिगेशनने डिसेंबरपासूनच मीटरप्रमाणे बिल आकारणी चालविली असून नळधारकातून संताप व्यक्त होत आहे। कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात। गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर। आता पाहूया राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वृत्त। ज्येष्ठ विचारवंत MM कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणातील 2 मुख्य आरोपी फरार असून त्यांचा ठाव ठिकाणा लागत नसल्याने विशेष तपास पथकाने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे। कलबुर्गी यांचे कर्नाटक मधील धारवाडच्या कल्याण नगर मधील निवासस्थानी 30 ऑगस्ट 2015 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून हत्येप्रकरणी आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे, असेही SIT ने न्यायाधीश RF नरीमन
आणि न्यायाधीश एस रवींद्र भट यांच्या पीठासमोर सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे. देशात दोन मुलं जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा येणं आवश्यक आहे असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरून सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावर लोकसंख्या नियंत्रण हा विषय आहे असं दिसून येत आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद या ठिकाणी झालेल्या संघाच्या एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जम्मू काश्मीर बाबत भारताच्या भूमिकेला रशियाने भारताला पाठिंबा दिला असून तो भारत व पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय प्रश्न असल्याचे म्हटले आहे. रशियाचे राजदूत निकोलाय कुदाशेव यांनी शुक्रवारी रशियाची ही भूमिका स्पष्ट केली. रशियाचे उपराजदूत रोमन बाबुशकिन यांनी सांगितले की रशिया भारताला हवाई संरक्षणासाठी 2025 पर्यंत S-400 या क्षेपणास्त्र प्रणालीचे सर्व घटक देण्याची प्रक्रिया पूर्ण करेल. S-400 क्षेपणास्त्रे देण्याची प्रक्रिया सुरू केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राहुल गांधी यांना खासदार म्हणून निवडणं हा केरळवासियांचा विनाशकारी निर्णय होता अशी टीका इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केली आहे. गांधी घराण्याच्या 5व्या पिढीचे सदस्य राहुल गांधी यांचे कोणतेही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर नाही असंही गुहा यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी महान पक्ष असलेला काँग्रेस हा आज दयनीय घराणेशाही कंपनी झाला आहे. भारतात अंधराष्ट्रीयता वाढीला लागल्याने हे घडलं आहे असंही गुहा यांनी म्हटलं आहे. राष्ट्रभक्ती विरोधात अंधराष्ट्रभक्ती या विषयावर इतिहासकार रामचंद्र गुहा यांचे व्याख्यान केरळ साहित्य संमेलनात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी राहुल गांधींवर टीका केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारी महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. 2020 या वर्षात अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार असून यामध्ये ट्रम्पही उमेदवार आहेत. ट्रम्प भारत दौऱ्यादरम्यान गुजरातमधील अहमदाबाद येथे उपस्थित राहणार आहेत. हाउदी मोदी या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद येथे ट्रम्प यांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तेथे ते नागरिकांना संबोधित करतील. 3 दिवसाच्या भारतीय दौऱ्यात ट्रम्प दिल्ली सोडून भारतात कोणत्याही एका शहराचा दौरा करणार असल्याचे सांगितले जात आहे. निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीला विलंब होत असताना आता वकील इंदिरा जयसिंग यांच्या नव्या मागणीने खळबळ उडाली आहे. त्यांनी निर्भयाच्या आईकडे दोषींना माफ करण्याची मागणी केली आहे. दोषींना डेथ वॉरंट जारी केला आहे. त्यांना 22 जानेवारीला फाशी देण्यात येणार होती पण ती 1 फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यावर निर्भयाच्या आईने प्रतिक्रिया दिल्यानंतर काही वेळातच इंदिरा जयसिंग यांनी ट्विटरवर ही मागणी केली. निर्भयाच्या आईकडून दोषींना फाशी मिळावी यासाठी इंदिरा जयसिंग यांनी सोनिया गांधींचे उदाहरण दिलं आहे. अभिनेता शाहरुख खान आणि Amazon.com चे संस्थापक जेफ बोझोस यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जेफ बोझोस हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी दिल्लीमध्ये छोट्या तसेच मध्यम व्यावसायिकांसाठी एक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. अमेझॉन संभव असं या कार्यक्रमाचं नाव आहे. या कार्यक्रमात जेफ आणि शाहरुख या दोघांमध्ये गमतीशीर संवाद झाला. यावेळी किंग खानने त्यांच्या डॉन चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग म्हटला आणि जेफ यांनाही तो डायलॉग बोलण्यास सांगितला पण शाहरुख खानने जेफ यांच्यासाठी त्यांचा डायलॉग बदलून तो वेगळ्या अंदाजात म्हटला आहे. शाहरुख म्हणाला, जेफ को पकडना मुश्किल नाही नामुमकिन है. तर असा हा बदललेला डायलॉग म्हणताना तो म्हणण्याचा अंदाजही वेगळा होता. इंटरनेटच्या जगात पासवर्ड लक्षात ठेवणं महत्वाचं असतं. बऱ्याच वेळा हा पासवर्ड आपण विसरतो. अशा वेळी ऑनलाईन बँकिंग सेवेचा लाभ घेता येत नाही किंवा पासवर्ड लॉक झाल्यानं समस्या निर्माण होते. अशा वेळी तुम्हाला जर पैसे हवे असतील तर ग्राहकांची अडचण होऊ नये म्हणून ICICI बँकने एक सिस्टीम लॉन्च केली आहे. बँकनं दिलेल्या माहितीनुसार या सिस्टममध्ये तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आलेला OTP सर्वात महत्वाचा असेल. या सिस्टीमवर तुम्ही तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर, डेबिट कार्ड पिन आणि OTPच्या सहाय्याने लॉग इन करून ऑनलाईन पैशांची देवाणघेवाण करू शकता. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वन डेतील विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने KL राहुलचं तोंड भरून कौतुक केलं आहे. आपण सोशल मीडियाच्या युगात राहतो जिथे पॅनिक बटन लगेच दाबलं जातं. मैदानावर सर्वोत्कृष्ट संघ कोणता आहे हे माहिती करून घेणं अत्यावश्यक असतं. तुम्ही लोकेश राहुलला आज जेव्हा मैदानावर फलंदाजी करताना पाहता तेव्हा त्याच्यासारख्या खेळाडूंना बाहेर काढणं अत्यंत कठीण आहे अशी प्रतिक्रिया विराटने दिली.
सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.